शिवाजी महाराज काही 15-20 मावळ्यांना सोबत घेतलं. सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर माहितीये का, महाबळेश्वरच्या उजव्या हाताला रायलेश्वर नावाचा किल्ला आहे. सुनील भाऊ, आम्ही पाठीमागे गुरुजी भिडे गुरुजी सोबत 80,000 पोरं प्रतापगड ते रायलेश्वर ही गडकोट मोहीम केली. महाराज 5 दिवस स्वतःच्या भाकरी सोबत बर का पाणी सोबत मावळ्यांनी काय कष्ट केलं याची जाणीव होण्याकरता दरवर्षी ती मोहीम असते. दिसे रात्र झाली त्या जंगलामध्ये झोपायचं, भूक लागली शिळ्या भाकरी खायच्या, पाणी तहान लागली सोबतच पाणी प्यायचं, हॉटेल नाही काहीच नाही. महाराज आजही जर तुम्ही रायलेश्वरावर जर गेलं, रायलेश्वर चढून गेल्यानंतर शेवटची टेकडी आहे, त्या टेकडीवर चढण्याकरता 3 शिड्या आहेत, 3च शिड्या आहेत. वरचा माणूस खाली येण्या खाली येणार असेल तर खालचा माणूस वर जाऊ शकत नाही, आणि खालचा माणूस जर वर जात असेल तर वरचा माणूस खाली येऊ शकत नाही, इतका बिकट रस्ता आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज पहिल्यांदा त्या किल्ल्यावर गेले, पहिल्यांदा त्या रायलेश्वर किल्ल्यावर गेले. आणि ऐका, आतापर्यंत महादेवाच्या पिंडीला कुणी पंचामृताचा अभिषेक घातला असेल, आतापर्यंत महादेवाच्या पिंडीला कुणी गंगा मातेचा अभिषेक घातला असेल, त्र्यंबकला जर गेला तर सोहळा लावून त्या ठिकाणी त्र्यंबक राजाच्या गाभाऱ्यामध्ये जाता येतं आणि गोदावरीचं गंगेचं पाणी महादेवाला अर्पण करता येतं. गंगेचा अभिषेक घातला असेल, दुधाचा अभिषेक घातला असेल, दह्याचा अभिषेक घातला असेल, गावरान तुपाचा देखील अभिषेक घातला असेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी रायलेश्वर किल्ल्यावर गेल्यानंतर दुधाचा नाही, ऐका, पाण्याचा नाही, पंचामृताचा नाही, रक्ताचा अभिषेक घातला. नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगारागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नेत्राय नमः शिवाय. रक्ताचा अभिषेक घातला आणि शपथ घेतली, आजपासूनचं आयुष्य स्वराज्या करता लढाईचा मराठी मुडका करता, अरे मरण आला तरी 72 पाठीमागे फिरायचं नाही. या महाराष्ट्रातून ज्या 5 बादशाहांनी थैमान घातलंय त्या बादशाही उठून फेकायच्या म्हणजे फेकायच्या. सर्व शहरातले मुलं असे समोर बसलेले, सहज मी एका मुलाला मुलं बसलेले होते त्यांना विचारलं, काय म्हटलं, छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी ढाल कशी धरावी, तलवार कशी चालवावी, दांडपट्टा कसा चालवावा, गनिमी कावा कसा बस वापरावा, घोड्यावर चाल कशी करावी, हे युद्ध कौशल्य ज्यांनी शिकवलं त्यांचं नाव काय रे, बरोबर, जिजामाता, ही तर त्यांची मातोश्री आहे. मी गुरूंचं नाव विचारतोय, वा वा फार सुंदर, त्या पुराणाने उत्तर दिलंय, माहिती असायला आपल्याला पाहिजे. महाराज तुम्हाला हसू येईल, सुनील भाऊ तिथल्या एका पुराणा मला सांगितलं दादा कोंडके म्हणे. महाराज आपल्याला सैराट हिरोचं नाव माहितीये महाराज, पण ज्या इतिहासाने आम्हाला बस आतापर्यंत जगायला शिकवलं लढायला शिकवलं ती माहिती आपल्याला पाहिजे. पहिला तोरणा किल्ला घेतला, राजगड घेतला, कोंढाणा घेतला, नंतर कोंढाणा पुन्हा आदिलशहाला द्यावा लागला होता, पण सुरुवातीला कोंढाणाही घेतला होता. महाराज एक एक किल्ला छत्रपती शिवाजी महाराज सर करत होते, सर करत होते. आता आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये त्याच आग्र्याला लाल किल्ला देखील आहे, ज्या लाल किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना कप्तान औरंगजेबानं डांबून ठेवलं होतं. महाराज हे लक्षात घ्या, जर तुम्ही कधी आग्र्याला गेलात कधी आग्र्याला जा आणि एकदा तो किल्ला बघण्याकरता जा. तो किल्ला बघण्याकरता गेल्यानंतर तो किल्ला सगळा फिरा, बराच वेळ लागतो, 2-4 तास लागतो तो संपूर्ण किल्ला बघण्याकरता. बरं का, ज्या ठिकाणी मोगल सत्तेनं 8-9 बिड्या सत्ता गाजवली बरं का, तिथं एकही मोगल सरदाराचा फोटो तुम्हाला दिसणार नाही, एकाचा एक पुतळा तुम्हाला दिसणार नाही. ज्या ठिकाणी आपला 50वा वाढदिवस औरंगजेबानं ज्या किल्ल्यात साजरा केला त्या औरंगजेबाचा देखील राहुल महाराज पुतळा पाहायला मिळत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या किल्ल्याच्या बाहेर पुतळा आहे, तो साधा सुद्धा पुतळा नाही,
कुत्रा आहे हातात तलवार तशा द्या. पण तिथे एका मी रिक्षावाल्याला विचारलं, म्हटलं तारे भाऊ ज्यांनी नऊ नऊ पिढ्या राज्य केलं या किल्ल्यावर त्यांचं साधं नाव देखील नाहीये, पुतळा देखील नाहीये, तर म्हटले ह्या राजाचा इथं पुतळा काय, समोर किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरच हा पुतळा काय. त्या रिक्षावाल्यानं असं उत्तर दिलं आणि ऊर भरून आलं. तो म्हटला महाराजजी म्हटले या औरंगजेबाला या मोगली सत्तेला या जगामध्ये पुरून उरणारा एकच राजा त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी राजा. आवडीतून साधी मुंगी देखील जिवंत बाहेर पडलेली नव्हती, एक देखील जिवंत बाहेर गेलेला नव्हता. आणि त्या आग्र्यातून छत्रपती शिवाजी महाराज एकट्या सुटले नाही. किंमत जमीन किती जरी चांगली असली तर पाणी नसेल तर त्या जमिनीला काही किंमत नाही. लक्षात घ्या, पाच शहीद झाले, 48 जवान शहीद झाले. महाराज आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची नुसती युद्धनीती जरी वापरली तरी पाकिस्तानचा सारखा देश जागेवर आल्याशिवाय राहणार नाही, जागेवर आल्याशिवाय राहणार नाही. महाराज एक सांगू तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये वय वर्ष 16 आणि महाराज राज्य कारभार पाहत असताना रांझ्याच्या पाटलानं अबला स्त्रीवर अत्याचार केला होता. रांझ्याच्या पाटलाला पुण्यापासून 9 कोसावर रांझे नावाचं गाव आहे. पाटलाला हुकूम सोडला दरबारामध्ये हजर होय. पाटील म्हटला मी गावचा पाटील आहे, आला नाही. महाराजांनी मावळे पाठवले, उचल बांगडी केली पाटलाची, हातपाय बांधले, दरबारात आणला. आरोप सिद्ध झाल्याबरोबर बस चौकशी करत बसले नाही महाराज, त्याच ठिकाणी आदेश दिला हातपाय तोडा आणि झाडाला टांगून द्या, लोकांना कळू द्या शिवराज्यामध्ये स्त्रीवर अत्याचार करणाऱ्याचे काय हाल होता. आणि संपूर्ण शिवचरित्र वाचा. रांझ्याच्या पाटलाला शिक्षा केल्यानंतर शिवकालामध्ये एकाही स्त्रीवर अत्याचार झाला नाही. फक्त युद्धनीती जरी वापरली ना तरी हा देश पुढे जाईल. ऐका, महाराजांची युद्धनीती कशी होती. ज्या वेळेस महाराज पन्हाळ्यामध्ये अडकले, कर्नूलचा सिद्धी जोहार ज्यानं 40,000 पठाणांसोबत पन्हाळ्याला वेढा दिला आणि वेढा दिल्यानंतर महाराजांना कानावर बातम्या ऐकू येत होत्या, अरे शाहिस्ते खान 1,00,000 पठाणी फौज घेऊन पुण्यात दाखल झाला, पुण्यात दाखल झाला. कारण त्याला माहिती होत शिवाजी राजे पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये अडकले, काय करायचं. जिजामाळासाहेबांना एक एक बातमी कानावर आली आणि म्हटलं अरे वेढा तोडण्याकरता कोणी जात नसेल तर तलवार उपसली. आणि जिजामाळासाहेब निघाल्या. त्याच वेळेस आडवे आले प्रति शिवाजी नेताजी पालकर, महासाहेब आम्ही काय मेल्या वडीचा दूध प्यालेलो नाहीये, तुम्ही लढायला जावं आणि आम्ही या ठिकाणी उभं राहावं, आम्ही वेढा फोडतो. 5,000 मावळे घेतले आणि 40,000 पठाणांना टक्कर देण्याकरता नेताजी पालकर गेले पण त्या ठिकाणी पराभव झाला, वेढा तोडता आला नाही. आता युद्ध झालंय, गनिमी काव्यानं या वेढ्यामधून बाहेर पडायचंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध संघटनेचे गुप्तहेर संघटनेचे प्रमुख बहिर्जी नाईक त्यांना बोलवण्यात आलं आणि बहिर्जी नाईकांना विचारलं बहिर्जी वेढ्यातून बाहेर कसं पडता येईल. बहिर्जींनी सांगितलं राजे भरगतचा इतका वेढा आहे, 40,000 पठाणी फौजेनं पन्हाळ्याला वेढलेले, म्हटले बाहेर पडायचे आपल्याला, इथं किती वेळ थांबणार. मग बहिर्जींनी आयडिया लावली, म्हटले महाराज वेढ्यातून बाहेर पडण्याकरता पावसाच्या सरींची वाट पाहावं लागेल. म्हटले असं हो, पावसाच्या सरींची. म्हटले एक जागा अशी आहे पावसाच्या सरी कोसळू लागल्यानंतर त्या ठिकाणी पहारा देत येत नाही, तिथल्या मेटा हलवल्या जातात, त्यावेळेस आपण विशाल गडाकडे कूच करू शकतो. म्हटले मग बस रात्री 10 वाजेपर्यंत चर्चा झाली कसं बाहेर पडायचं. प्रतापगडच्या पायथ्याशी एक गाव आहे नेवापूरचा न्हावी, तो त्यावेळेस पन्हाळ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा सेवा करण्याकरता होता बरं का. आणि तो दिसायला हुबेहूब छत्रपती शिवाजी राजांसारखा होता, दाढी शिवाजी महाराजांसारखी, चालणं शिवाजी महाराजांसारखं, बोलणं शिवाजी महाराजांसारखं, चंद्रकोण शिवाजी महाराजांसारखी. तो रस्त्यानं जर चालला तर त्याला मावळे राजे म्हणायचे. तो म्हणायचा अरे एक दिवस मी असं कार्य करेल कि महाराजांच्याही डोळ्यातून आसू येतील. आणि ती वेळ आली. बहिर्जी नाईकानं त्या प्रताप नेवापूरच्या न्हाव्याला शिवा काशीतला बोलवलं, महाराजांपुढे नेलं आणि सगळा गणिमी कावा समजून सांगितला. म्हटले महाराज या पन्हाळ्यातून जर बाहेर पडायचं असेल ना तर एकाच वेळेस दोन पालख्या काढ.
करावे लागणार आहे. म्हणजे एक दोन्ही पालक्यांनी सिद्धी जोहरला चकवा द्यायचा आहे आणि विशालगडाला भेटायचे म्हटले. असं नियोजन ठरलं गेलं. काही मावळे शिवाकाशीत बरोबर जाणार, काही मावळे छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर विशालगडाकडे जाणार. रात्रीचे 12 वाजले. बाजीप्रभू त्या ठिकाणी हजरी. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवाकाशीतला स्वतःच्या हातांनी स्वतःचे कपडे परिधान केले. बस स्वतःच्या हातांनी आज शिवाकाशीतला सजवलं जातंय. जिरेटोप घातला, हातामध्ये तलवार दिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवाकाशीतला आलिंगन दिलं. काहीही झालं तरी चकवा देऊन तुम्ही आम्हाला परत भेटायचंय. काही काही मूर्ख सांगतात म्हटले छत्रपती शिवाजी राजांनी शिवाकाशीतला डायरेक्ट त्या शायनामध्ये पाठवलं. नाही, अरे महाराजांना एक एक मावळा एका एका सूर्याप्रमाणे चंद्राप्रमाणे ते गमू शकत नव्हते आणि भेट झाली. त्यावेळेस शिवाकाशीनं सांगितलं, महाराज आमच्यासारखे लाख मेले तर चालतील पण लाखाचा पोशिंदा मात्र जगलाच पाहिजे. काय विश्वास होता गड्या राजावर? ऐका, त्यांना माहिती होतं आमचं काही बरं वाईट जरी झालं तर आमचा राजा आमच्या मुलाबाळांचं सांभाळ करण्याकरता भक्कम आहे. ऐका, रात्रीचे 12 वाजले. एक पालखी सिद्धी जोहरला चकवा देण्याकरता निघाली आणि दुसरी पालखी विशालगडाकडे निघाली. त्या पालखीचं नेतृत्व होतं बाजीप्रभू या सरदारांकडे. बाजीप्रभूंचं वय 50 ओलांडलेली आहे बाजीप्रभूंनी. ऐका, 600 बांधर मावळे घेऊन निघाले. धोधो पाऊस पडतोय, पायामध्ये चपला नाहीये, बुटा नाहीये, बस ते प्रकाश झोत दिसावा म्हणून काही टेंभे पेटवलेले. निघाल्या पालख्या दोन्ही रात्री 12 वाजता पन्हाळ्यावरनं आणि महाराज घात झाला. दुर्दैवानं शिवाकाशीची पालखी पकडली गेली आणि एक सरदार त्या शामेनामध्ये ज्या ठिकाणी सिद्धीज्वर तालुक्यून उड्या मारतोय त्याला जाऊन सांगितलं, शिवाको पकड लिया, शिवाको पकड लिया, शिवाको पकड लिया. आनंदानं बेभान झाला सिद्धीज्वर. अरे ज्यानं अफजल खान सारखा सरदार फाडला जो आतापर्यंत कुणाच्याही हाताला आला नाही त्याला या सिद्धीज्वरनी पकडलंय. आनंदानं उड्या मारू लागला आणि महाराज आमच्या शिवाकाशीची पालखी सिद्धी जोहरच्या समोर आणण्यात आली. शिवाकाशी त्या पालखीतून खाली उतरले, राजांसारखे उभे राहिले, बस बोलले नाही. अनेक प्रश्न विचारले जात होते पण बोलले नाही. पण ज्या वेळेस त्या सिद्धी जोहरनी शिवाकाशीची कॉलर पकडली दोन्ही हातांनी त्यावेळेस शिवाकाशी बोलले, हे माकडा हा हात काढ म्हटले. म्हटले का? म्हटले हे कापड माझ्या राजाचे. म्हणजे अरे मी शिवाजी नाहीये, मी शिवाकाशी नेवापूरचा नाहीये. त्या अफजल खानाचा मुलगा फाजल खान त्यांनी देखील ओळखलं, म्हटले शिवाजी राजे नाहीये. तळपायाची आग मस्तकाला गेली. सिद्धीज्वरनं आपल्या मेल्यातली तलवार काढली आणि आमच्या शिवाकाशीच्या पोटात खुपसली. ऐका, शिवाकाशीनं प्राण सोडत असताना छत्रपती शिवाजी राजांना शेवटचा मुजराच केला आणि प्राण सोडला. महाराज काही निष्ठा होती स्वराज्यावर, काही निष्ठा होती छत्रपती शिवाजी महाराजांवर. मला असं वाटतं आपल्या तोंडामध्ये गुटख्याच्या पुड्या जात असताना आम्हाला शिवाकाशीत आठवले पाहिजे. आम्हाला कोंढाण्यावर लढता लढता गड आला पण सिंह गेला, तानाजी मालुसरे आठवलेच पाहिजे. शिवाकाशीत स्वराज्याच्या कामी आले. बस आताही 40,000 पठाणी फौज फाजल खानाच्या नेतृत्वामध्ये महाराजांचा पाठलाग करू लागली. रात्रभर मावळे पळताय. हर हर महादेवचा जय जयकार झाला. मावळे पळताय विशालगडाकडे. बाजीप्रभू म्हणताय, मावळे प्राण गेला तरी भ्यंत, पण आपला राजा या वेढ्यातून सुटला पाहिजे. धोधो पाऊस वाळून पडतोय, काळोख अंधार आहे आणि पहाटेच्या वेळी पालखी घोडखिंडीमध्ये आली. जर कधी गेला असेल पावनखिंड बघायला, घोडखिंडीमध्ये आली. एका गुप्तचरांना येऊन सांगितलं बाजीच्या कानामध्ये, बाजी 40,000 पठाणी फौज आपला पाठलाग करते. बाजींनी आवाज दिला, पालखी थांबवा म्हटले. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज म्हटले, बाजी अहो काय परिस्थिती आहे, आपण चालवा विशालगडाकडे, थांबायचं का? बाजीप्रभूंनी सांगितलं, महाराज आपण सगळेजण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. मग 600 मावळे आहेत, 300 मावळे आमच्या सोबत, 300 मावळे तुमच्या सोबत, तुम्ही जावं. महाराज जायला तयार नाही. छत्रपती शहाजी राजांची आण दिली, स्वराज्याची आण दिली, जिजाबाई साहेबांची आण दिली आणि महाराजांना कडकडून मिठी मारली.
मारली पुन्हा वाक्य वापरलं राजा आम्ही मेलो काय आमच्यासाठी लाख मेले चालतील पण लाखाचा पुशिंदा तुम्ही मात्र जगलाच पाहिजे नावीला जाणं बाजीप्रभूंनी छत्रपती शिवाजी महाराजांना विशालगडाकडे प्रस्थान करायला लावलं ऐका काय युद्धनीती गड्या मावळ्यांची 40,000 पठाणी फौज पाठलाग करते घोडखिंडीतच का थांबले याचं कारण असे घोडखिंडी पार करण्यासाठी एका वेळेस 400-500 मावळे पार येऊ शकत नव्हते एक एक दोन दोन मावळे त्या ठिकाणून जावं लागणार होतं म्हणून एवढ्या पठाणी फौजेचा आपण प्रतिकार या ठिकाणी करू शकतो म्हणून त्या घोडखिंडीमध्ये थांबले नियोजन असं ठरलं 100 मावळ्यांच्या घोडखिंडीच्या तोंडाशी आणि बाकीचे वर पहिल्यांदा दगडाचा मारा केला 5,000 पठाणी फौज गार केली बाजीप्रभूंनी दगड संपले नंतर तलवारींचा मारा सुरू झाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत बाजीप्रभू त्या ठिकाणी लढत होते फक्त जाता जाता राजाला एक वाक्य सांगितलं होतं महाराज विशाळगडावर पोहोचल्यानंतर 3 तोफांचे आवाज द्या पडल्या धरणीवर काही मावळ्यांनी बाजीला उचललं बाजूला नेलं बाजींनी डोळे उघडले आणि विचारलं कारण राजे पोहोचले का म्हटले नकारार्थी पुन्हा बाजी उठले आणि पुन्हा युद्ध खेळू लागले पुन्हा बाजी पडले आता बाजींच्या अंगामध्ये रक्त राहिलेलं नाहीये रक्त सांडतंय शक्ती राहिलेली नाहीये बाजी विचारताय माझा राजा पोहोचला का हे वाक्य बोलता बोलता सायंकाळच्या वेळेला 3 तोफांचे आवाज आले आणि बाजींनी प्राण सोडत असताना सांगितलं अरे बस राजे या बाजीनं ही मोहीम हत्या केली एकही गनिम वर येऊ दिला नाही इतकी निष्ठा आमच्या राजाबद्दल होती मला असं वाटतं एक लक्षात या घड्या तरुण मुलांनी बस डोक्यावर कपाळावर नक्की चंद्रपूर असावी आपल्या हातामध्ये गोंदवलेले छत्रपती शिवाजी महाराज नक्की असावे आपल्या टी शर्टवर देखील छत्रपती शिवाजी महाराज नक्की असावे पण एक लक्षात घ्या त्या टी शर्टवर जर छत्रपती शिवाजी महाराज असेल आणि आपण जर दारूच्या दुकानात जर शिरत असाल तर आपण दारूच्या दुकानात कुणाला घेऊन जातोय याची जाणीव आपण ठेवली पाहिजे याची जाणीव आपण ठेवली पाहिजे म्हणून एक लक्षात घ्या खरी शिवजयंती कधी माहिती का एक लक्षात घ्या महाराज या वर्षी आम्ही गावामध्ये असा उपक्रम अगदी साध्या पद्धतीने शिवजयंती उत्सव आणि या ठिकाणी आपल्या मुखामध्ये शिवाजीराजाचं नाव घेत असताना गुटखा आणि तंबाखूची विडी नको असं वाटतं आमच्या प्रदीप महाराजांनी फार सुंदर सांगितलेले शिवरायाचे आठवारे पाय शिवरायाचे आठवारे रूप शिवरायाचा सगळा महाराष्ट्र रडत होता सगळे मावळ्यांचं हृदय काय भरून आलं सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या पण त्यामध्ये रडणारा तो कुत्रा देखील होता पण कुत्रा नुसता रडला नाही त्यांच्या चितेवर उडी मारून तो गड काबीज केला त्या सिंहगडाच्या पायथ्याशी हरामखोर रेव पार्ट्या करतात महाराजांनी त्या रेव पार्ट्या बघण्याकरता यायचा आणि महाराजांच्या कीर्तीमध्ये महाराजांच्या कार्यामध्ये राजाच्या पाटलाला अद्दल घालवली त्याच महाराष्ट्रामध्ये कोपर्डी सारखं प्रकरण होतंय नक्की हे बघण्याकरता यायचं का हा विचार करणं फार गरजेचं आहे म्हणून तरुण मित्रांना एक विनंती करेल संकल्प करा शिवजयंतीला आमच्या मुखामध्ये गुटखा येणार नाही गड्या आमच्या मुखा आमच्या पोटामध्ये दारू येणार नाही हीच खरी शिवजयंती मला असं वाटत आजचा जो अभंग आहे करू याची कथा नामाचा गजर बस त्या संबंधाला देखील आपण हा विचार मांडू शकतो नाही का लक्षात घ्या म्हणून अरे काय गड्या पुस्तक वाचत असताना त्याच्यामध्ये असं आलेलं आहे व्याघ्र सिंहाचे दूध जोडे चंद्र अमृत हाता चढे परी हरिप्रियाची भेटी नातुडे चांगल्या माणसाची संताची सज्जनाची भेट लवकर होत नाही म्हटले चंद्र अमृत सुख सेवेल अस्थि जाता रवी धरवेल बाह्य हेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेट ना होईगा एक लक्षात घ्या सज्जन पुरुषाची अरे सज्जन पुरुष जन्माला येण्याकरता काहीतरी कालावधीची वाट बघावी लागते पवित्र ते कूळ पावन तो देश येथे हरीचे रास जन्म घेते हे कोणा नाही वाघिणीच
सोपं का अवघड आहे सोपं अरे बापरे तुझ्याकडे द्यावं लागेल अरे मी बकरीचं म्हणत नाही वाघिणीचं म्हणतोय वाघीण वाघीण कळते का हा आता विचार करून सांग वाघिणीचं दूध काढणं सोपं आहे का अवघड आहे अवघड आहे आता तो रेंज मध्ये आला वाघिणीचं दूध काढणं अवघड आहे मला सांगा समुद्रावर पोहणं अवघड आहे का सोपं आहे अवघड आहे नक्की अवघड आहे हा जो सूर्य आहे त्याला थांबवणं अवघड आहे की सोपं आहे अवघड आहे त्या सगळ्या गोष्टी काय अवघड आहे पण महाराज महाराज म्हणता एखाद्या वेळेस या गोष्टी शक्य होती सूर्याला थांबवणं अशक्य जरी असलं पण गोकर्णाला ते सोपं आहे कर्णाला ते सोपं आहे कर्णानं आणि गोकर्णानं सूर्य थांबवला होता चित्र भाग बघून घ्या शांडिल्य नावाच्या पतिव्रतेला ते सोपं आहे तिला सांगितलं हे सूर्यदेवा अरे मी जर खरी पतिव्रता असेल तर उद्या तू उगणार नाही थांबला सूर्य महाराज पतिव्रता होती बरं काय मिस्त्री लावणारी नव्हती पतिव्रता पती तू काय म्हणे पतिव्रता तिची देवावरी सूर्याला थांबवलं ऐका समुद्रावर पोहणं अवघड जरी असलं पण ते आमचे नाशिक पुत्र बहुर पुत्र स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर विनायक दामोदर सावरकरांना ते शक्य सावरकरांनी अंदमानावर जात असताना त्या जहाजातून उडी मारली ने मदसी पर्यंत मातृभूमीला सागरा प्राण फ्रान्सच्या धरतीपर्यंत पोहून गेले लक्षात घ्या फ्रान्सच्या धरतीपर्यंत सकाळी आम्हाला एका माणसानं सांगितलं आमच्या गावचा एक वीर होता तुम्ही म्हणते का तुकाराम महाराजांनी सांगितलं त्यांना त्या पाकिस्तानी सैन्याचा तो ताफा इंदिरा गांधींच्या काळामध्ये उडवण्याकरता 3 किलोमीटरचा अंतर पाण्यामध्ये पोहून गेला होता महाराज लक्षात घ्या आणि सावरकर पाण्यामध्ये पोहून गेले फ्रान्सच्या धरतीपर्यंत पोहून गेले समुद्रातून शक्य सावरकरांना ते ऐका आता वाघिणीचं दूध काढणं अशक्य जरी असलं पण ते सुद्धा एखाद्या वेळेस शक्य होईल पण सज्जनाची भेट होणं फार अवघड एका पुस्तकात वाचलं होतं मी छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास स्वामींनी सांगितलं महाराज वाघिणीच्या दुधाची गरज ऐका महाराजांनी सांगितलं बस तुमच्याकरता ते आणायला मी तयार आहे महाराज कृष्णा घोडीवर बसले का अवघड याचं कारण असे वाघिणीचं जे दूध ज्या भांड्यात काढायचं ते भांड कशाचं पाहिजे पितळाचं सोन्याचं इतर जर पात्र असेल तर त्या दुधामध्ये ताकद इतकी आहे की ते पात्र ते दूध छिद्र पाडत आणि निघून जात लक्षात घ्या इतर भांड्यात ते थांबत नाही इतकी ताकद असते त्या दुधामध्ये मग महाराजांनी सोन्याचं भांड हातात घेतलं हातामध्ये तलवार घेतली कृष्णा गुडीवर बसले अरण्यात गेले आणि वाघिणीचा शोध घेऊ लागले म्हशीचा गायीचा नाही वाघिणीचा अरे वाघीण दिसती दोन बछड्यांना जन्म दिलेला महाराज ती वाघी जागीच थांबली छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिल्यानंतर का थांबली माहितीये का मला असं वाटतं तिनं देखील ओळखलं असेल समोरून महाराष्ट्राचा वाघ येतो त्या ठिकाणी थांबली महाराज तिथं गेले ती तलवार बाजूला ठेवली आणि वाघिणीचं दूध महाराजांनी गुरुभक्ती करता काढलं हा देखील एक इतिहास आहे लक्षात घ्या छत्रपती संभाजी महाराजांची मालिका भक्त कधी मराठीवर ऐका महिला मंडळ आपल्या पोरांना तुझे मन माझे झाले का माझे मन तुझे झाले उलट पुढचं पाऊल मागचं पाऊल हे दाखवण्यापेक्षा 9 वाजताची जी मराठीवरली छत्रपती संभाजी महाराज मालिका दाखवा आपले पोर वाघाचे बछडे तयार होते दाखवलं पाहिजे अरे त्या संभाजी राजांनी त्या रायगडाच्या बाजूला एक किल्ला आहे किल्ल्याचं नाव माझ्या लक्षात येईना त्या किल्ल्यावर कमी कलश आणि संभाजी महाराज गेले ते छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त होत महाराज थोडंच नाही तिकडे गेले त्या कमी कलशांनी विचारलं राजे अहो तुम्ही राजे आहात म्हटले मग तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का म्हटले काय सिंहाच्या दबड्यामध्ये किती जात असतात ते म्हटले नाही माहिती बा म्हटले अहो तुम्ही राजे आहात माहिती पाहिजे संभाजी महाराजांचं वय अवघड 18-19 वर्षाचं असेल संभाजी महाराजांनी सिंहाच्या सिंहाचा शोध घ्यायला सुरुवात केला एक सिंह दिसला महाराज त्या सिंहाच्या पाठीमागे पळायला लागले सिंहानं त्यांच्याकडे यावं ना संभाजी महाराजांचं ते रुद्र रूप त्याला बघितलं सिंह पळायला लागला महाराज काय रूप असेल महाराज त्या सिंहाला पकडलं आणि त्या कवी कलशाकडे आणलं आणि त्या कवी तो अनाजी पंत कसा म्हणतो कलशू तर पाहत असेल तुम्ही मालिका बरं का तर त्या कवी कलशा
कवी कवी आहात आपण म्हणजे बघा मी जबड्यावर करतोय मोजा या सिंहाच्या जबड्यात किती दात आहे म्हणून सिंहाच्या या जबड्यात मोजीना दात ही दात म्हणजे मराठी लक्षात घ्या कर्तृत्व यांनी आपल्याला कमवून दिलंय फक्त ते आपण राखणं गरजेचं आहे What?
रुपये टेकवतोय मी ओळखलं तुमची खान कुठली आहे. हे तसं वर्म आहे तसं नामाचा वर्म असे महाराज ऐका. हरि उच्चारणी अनंत पापरासी जातील रयासी क्षण मात्री. म्हणून तुकोबाराने म्हटले अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराष्ट्राचे कित्येक मुख्यमंत्री झाले असतील
एखाद्या तरी मुख्यमंत्रीची आरती आहे का असं कोणी म्हणतं का आरती मुख्यमंत्र्याची आणि आदर्श घोटाळा प्रकरणाची नाही महाराज बस कीर्ती किंवा गेले दिगंबर आणि बनसी बाबा गेले पण बनसी बाबांची कीर्ती चंद्र सूर्य असेपर्यंत पिंपळसकरांच्या मनात आहे का म्हणे सरे आणि उत्तमाची उडे कीर्ती मागे मग चुको महाराज आपल्या जीवनातली नामनिष्ठा सांगत असताना म्हणतात आम्ही नामस्मरण करणार आणि देवाची कथा करणार महाराज काय होणार मग कथेनं कथेचं प्राधान्य असं एक प्रमाण तुम्हाला सांगून जाईल तुको महाराजच्या गाथ्यातलं कथा सुखी करी हो कथा मुक्त करी कथा याची बोली विठोबाची कथा सुख देते कथा मुक्त करते ऐका कथा का सुख देते महिला मंडळ वाला सांगा सीता माहिती का सीता कुठली अरे अरण्यामध्ये एका कुटिया धरल सीतेचं दुःख वजा करा कथेतन आपल्या जीवनामध्ये सुख शिल्लक राहतं सुख शिल्लक राहतं एक लक्षात घ्या महाराज सिंधुताई सपकाळांचं मी जीवन चरित्र वाचलं पुस्तक हे छोटस पुस्तक आहे सिंधुताई सपकाळ ज्यावेळेस त्यांच्या नवऱ्यानं घराच्या बाहेर काढलं अरे त्या अपत्याला गोठ्यामध्ये जन्म दिला त्या अपत्याची नाळ स्वतःच्या हातानं दगडानं ठेचून वेगळी केली आणि त्या मुलाला वाढवण्याकरता जो प्रेताला भाग ठेवतो ना आपण कुठं तुमच्याकडे प्रेताला विसावा राहतो का आमच्याकडे राहतो त्या विसाव्याचा भात खाल्ला त्यांनी आणि ऐका जे आपण राग सावडायच्या दिवशी जे पीठ ठेवतो ना ते पीठ त्यांनी कालवलं आणि त्याची भाकरी करून स्वतः खाल्ल्या इतका संघर्ष केला सिंधुताई सपकाळ आमच्या त्या डुबेरला आल्या होत्या शिन्नरला काय दुर्दैव आहे गड्या मी सिंधुताई सपकाळ हा धडा कर्नाटक मध्ये दहावीच्या पुस्तकामध्ये सिंधुताई सपकाळांचं कार्य महाराष्ट्रात आहे अनाथाची माय म्हणून त्यांना ओळखलं जातं पण त्यांचा धडा कर्नाटक मध्ये आणि खेदाची गोष्ट काय सांगितली माहितीये महाराष्ट्रामध्ये धडा येण्याकरता मरावं लागतं गड आला पण प्रतापगडाचा रणसंग्राम म्हणजे दुर्दैव हे आपला काहीतरी विशेष कार्य कथा माणसाला सुख देत असते कथा माणसाला मुक्त करते ज्या मंडळींनी भागवत वाचलं असेल भागवत सांगेल की धुंदुकारी सारखा पिशाच योनीला जरी गेला पण त्यानं भागवत श्रवण केलं तो मुक्त झाला म्हणून तुकोबाराय म्हटले करू याची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी जन्म मृत्यूच्या संसारामधून मुक्त होतो 18व्या अध्यायाचा जर धांडोळा घेतला तर ज्ञानोबाला याविषयी मत मांडताय संसारातून मुक्त होताय ऐका चार बघ्या सांगतो ऐका पैसे अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाश श्रीराजे संसाराय वडे थोर ओझे फेडले जगाचे ज्ञानोबाला काय सांगताय संसाराचं ओझ भगवान परमात्म्याला अर्जुनाच्या माध्यमातून फेडलं एकाचे कैवाडी उगवी बहुताचे गोडे त्याच्या अगोदरच्या तीन उभ्या फारच गोडे काय म्हणताय ऐका ना ज्ञानोबाराय परिवत्साचे ओरसे दुबते घर होय उद्देश झाले पांडवाचे निमिषे जगमुथोर ज्ञानोबाराय म्हणता गावरान गाय प्रसूत झाली पोरांनो गाय दूध वासरा करता देते आपल्या करता देते वासरा करता देते एखाद्या आमच्या विद्यार्थ्यांना म्हणजे आळंदीकर विद्यार्थ्यांना कविता रचली होती ऐका तुमच्या मुलाला दूध माझे तुम्ही घेता काढून माझी वासरू मजकडे पाता ठेवता बांधून अरे थोडे पार हो दूध राहते माझ्या वासराला तेवढ्यावर ती टणटण करतो रागन सी त्याला त्याच्या दमावर मजा मारतो तुम्ही होता सावकार आणता मोटार गाडी पाहण्या मोठे शहर अरे गाय जोपर्यंत धडधाकट असते तोपर्यंत आपण तिचा सांभाळ करतो दूध देते तोपर्यंत गोठ्यात दूध द्यायची बंद झाली कवी सांगतो मुंबईचा व्यापारी आम्हाला डब्यामध्ये भरतो कुणालाही तहान भूक याची पर्वा न करतो मा कुठे गेले ते शिवराय कुठे गेली हिरकणी नकारी मुगाया कसाया हा जरी सिद्धांत नेला तरी कळेल आपल्याला ऐका
काय दूध वासरा करता देते पण इमानदारीने सांगा गडे त्या वासराला दूध किती मिळतं तांब्याभर काही काही बहादर वासरू सोडलं पाना सोडलं का वासरू खुंट्याला चातकाची नितनवे मेघू पाणी असी धावे तेथ चरा चरा घवे निवाले जमी चर पाणी पाणी शेत माझ लय ताण्याल चातकावानी ज्ञानेश्वरी म्हणजे काय नाही राहुल महाराज सगळे चातकाचा चातकाच्या ओरडण्याला बघून मेघ पाणी घेऊन येतो त्या पावसाच्या पाण्याचा फायदा सगळ्या जगाला ना तसं गीता रूपी तत्वाचा फायदा जन्म आणि मृत्यू संसाराचं ओझ कमी करण्याकरता चला गड्या शेवटची ओवी काय ओवी दिली ज्ञानोबरायांनी का अनन्य गती कमळा लागी सूर्या के सुखी होली जे डोळा त्रिभुवनीचा अरे म्हटले सूर्य उगवतो पुन्हा करता कमल पुष्प त्याच्यावर जर किरण पडले नाही तर ते कमल पुष्प जगाचं तोंडच पाहू शकत नाही त्याकरता सूर्य उगवतो ना पण त्या सूर्याच्या प्रकाशाचा फायदा जसं विश्वाला तसं गीता रूपी तत्वाचा फायदा जन्म मृत्यू संसाराचं ओझ कमी करण्याकरता मग तसं तुकोबाराय देखील म्हणतात देवाची कथा आणि देवाचं नामस्मरण जन्म मृत्यूची कथा आणि ते ओझ कमी करण्याकरता फक्त ते करत असताना काय करा अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची किंवा गेली ओवी पण मला आठवत नाही पण ज्ञानवराने फार गोड सांगितलंय मनोनी गा पांडू सुता अंतर शुद्ध नसता बाहेरी कर्म तत्वता विटंबुगा म्हटले अंतर जर शुद्ध अंतकरण जर शुद्ध नसेल बाहेरच्या कर्माला काहीच किंमत नाही मग एक ओवी दिली तेवढी ओवी सांगतो आणि पुढे जातो ऐका मृत जैसा शृंगारीला गाढव तीर्थी नाहीला आणि कडू दुधिया माखीला गोळ्या जैसा एका ओवीत तीन दृष्टांत दिले गाढव माहिती गाढव ऐका त्या गाढवाला संपली का एकादशीच्या दिवशी धनादन भाकरी खातात म्हणजे विना ढिल्ला सोडलाय काही काही गोष्टी विचारपूर्वक केल्या पाहिजे म्हणजे उपवास करू या नाही करू नये या मताचा मी नाही काय माहितीये का मला सांगा महिला मंडळ ते हरितालिका हे व्रत कोण करतं पुरुष करतात का हे व्रत वैकले तुमच्याच नावावर दिलं धर्मदेवाला ऐका ते हरितालिका व्रताचा महिमा असा आहे ते व्रत कुणी कुणासाठी केलं काही माहिती नाही आम्ही बस आगेचे आया पिछेशा आया काय ढकल बिया ते व्रत पार्वतीनं महादेवासारखा पती मिळावा म्हणून ते केलं तीच पार्वती सती होती त्याही अवतारामध्ये मला महादेवासारखा पती मिळावा म्हणून ते व्रत केलं म्हणजे हे व्रत कुमारिकांनी करावं पण लग्न झालेल्याही बाया व्रत करतात मग आता एक महादेव पदरात पडला तर दुसरं कशाला पाहिजे विचारपूर्वक केलं पाहिजे अजून एक व्रत आहे वट सावित्री जवळ कशा काय करतात आपण वडाला काय म्हणतो गर्दी म्हणतो का ते व्रत कुणी केलं सावित्रीनं सत्यवाना करता केलं म्हणजे सत्यवाना सारखा पती मला जन्मोजन्मी मिळावा तर ज्या बाईचा नवरा दारू पिऊन रोज मारित तिला मारित असेल आणि तीही जर ताट घेऊन वडाला गडके मारित असेल तर तिला रोटांनी घातलं पाहिजे म्हणजे मुद्दा असा होतो सर्पाला जर लवकर भक्ष्य मिळाला नाही तरी तो जगतो म्हणजे त्याला काय साधू म्हणायचं का रे नाही ना उंदीर दिसला का तो उपवास सोडून देतो वेळ कमी आहे अकबर बिरबर बादशाच्या उपवास कुठपर्यंत असतो त्या अकबरानं काय केलं बरं का असे दोन पिलकुट मांजरं पाळली आणि त्यांना काय शिकवलं माहिती असं आहे त्या मांजराच्या पिलांना आपण शिकवलं तसे ते करतात त्या पिलांना काय शिकवलं हा अकबर असा जेवण करायला बसायचा आणि त्या पिलांना उजव्या हाताला एक पिल्लू डाव्या हाताला एक पिल्लू त्याच्यावर पेटलेल्या सामान असा तो आणि त्यांच्या डोक्यावर त्या ठेवायच्या अंगावर आणि मग त्याचं भोजन चालायचं एक दिवस तो बिरबलला म्हटला अरे बिरबल माझ्यासारखा जेवणाचा थाट अख्या राज्यात कुणाचा नाही म्हटले का बरं बघायला येईल बिरबल बघायला गेला तर ते बसता राजा जेवायचा आणि ताट समोर आलं उजव्या बाजूला एक मांजर डाव्या बाजूला एक मांजर ते समया त्याच्यावर ठेवल्या आता राजाने बदल ते अकबर कशाचा बदल केवळ गेला तो भेटला तसाच आणि ते जेवण चालू झालं सगळं जेवण झालं तरी ते मांजराचे पिल्ल हल्ले नाही बिरबल म्हटलं उद्या पण तुम्ही जेवण करणार म्हटले मग असंच करणार म्हटले मी उद्या
कशी निघाला मग खिशात एक उंदराचं पिल्लू घेतलं त्याला आणि राजा जेवायला बसला तो अकबर बादशहा त्याला हळूच उंदराचं पिल्लू त्या मांजरान पुढे सोडलं आता ते पिल्लं जागेवर राहिले असते सुटला ना पिल्लांचा उपवास हे तसं तसं सर्पाला भक्ष्य मिळालं नाही तर त्याला साधू म्हणता येत नाही रे काय सर्प खातो अन्न काय ध्यान पकाची बस माझी वेळ संपुष्टात आलेली आहे बघा माहिती पोरांनो बघा कसा असतो काळा असतो बघा हा म्हणतो वा बघा काळा असतो सफेद असतो बघा अरे बघा सकाळी सकाळी मस्त लक्ष साबण आंघोळ करतो चार पाच शॅम्पूच्या पुढे अंगावर टाकतो मस्त कडक कपडे घालतो बघा म्हणतोय मी मस्त सेंट मारतो आणि आमचे वैद्य बाबा म्हणायचे निघतो बघा असा गावातून देवाचं दर्शन घेतो एका हातात सिगरेट एका हातात मारुतीला म्हणतो येतो मी आणि तो बघा पाणी वाहताना पाणी त्या पाण्यामध्ये जाऊन असा येर झारा मारित राहतो वैद्य बाबा सांगायचे बरं का फार विनोदाला सांगायचे आणि येर झारा मारतो वैद्य बाबा सांगायचे जोपर्यंत बगळा येर झारा मारतोय तोपर्यंत माशांनी घाबरायचं नाही पण बगळा काय एका पायावर उभा राहिला माशांनी समजायचं आपली पुण्य तिथे 2020 ला येणार तो बगळा पाण्यात जाऊन असा उभा राहतो म्हणजे मी नाही बरं का उभा राहतो तो ध्यान लावतो मी सांगतो गाथा सांगतोय तू बरायचा काय ध्यान बघाचे बगळ्याचं ध्यान कुठपर्यंत आहे मासा तोंडात येत नाही तोपर्यंत तसं बऱ्याच बगळ्यांचं ध्यान मासे तोंडात येत नाही तोपर्यंत आहे मासे आले का बगळ्याचं ध्यान सुटत म्हणजे पाकिट आलं का ध्यान सुटत काय ध्यान बघाचे अंतरिक्षी बुद्धी खोटी भरले खोटी वाईट पण तुकोबार म्हणजे अंतकरणापासून जर देवाचं नामस्मरण केलं कथा ऐकली तर मात्र संसार तुम्हाला काही करणार नाही आणि एकदा का तुम्हाला संसारानं काही केलं नाही तुम्हाचे तुम्ही देवाचे दास झाले अभंगाचं दुसरं चरण कळी काळ
कळकळी काळाला दिखी आणि भीती वाटते असा अधिकार नामस्मरणाचा आहे, कथेचा आहे. पुढे महाराज म्हणते, आशा भय लाज आडमये चिंता ऐशी तया सत्ता समर्थाची. आशा नावाचा दूत जातो, वेळ संपलाय आपल्याला नमन देऊन जातो. गेले आशा पाश अगोदरच त्याचं पूर्वार्ध भक्त ऐशे जाणा जेणेही भय भय जाते भीती जाते. आता भय नाही ऐसा वाटे जीवन घडली या सेवा आम्हाला हरीच्या दासा काही भय नाही. देवाच्या नामात तुमच्याकडे स्मशान भूमी आहे का? मला काही जायचं नाही, फार कार्य बाकी आपलं. ऐका, देवाच्या नामस्मरणाची भीती कशी काय जाते ऐका. साधं उदाहरण आहे, अगदी व्यवहारातलं उदाहरण आहे. एक माणूस आमोशीच्या रात्री बाहेरून आला, कुठे स्मशान भूमी नाही तिकडे का? बरं बरं, तिकडनं तो असा येत होता आणि गाडीवर आला आणि नेमका स्मशान भूमीवर आला. 12 वाजलेले, काळा कुट्ट अंधार पडलेला, कुत्रे ओरडत होते आणि तेवढ्यामध्ये त्याची गाडीचा टायर फुटला. सुनील भाऊ, तू कोणत्या पिक्चर मधलं गाणं म्हणे? झिंगाण झालं जी त्याच्या मुखातून आपोआप काय येणार? राम येणार, समर्थाचं नाव येणार महाराज. आणि का ऐसा तू समर्थ आणि ब्रह्मांडाचा हे वर्म जाणून शरण आलो. समर्थाच्या नावानं भीती जाते म्हणून आशाचा आशा नावाचा दोष जातो. भय जात आशा भय लाज लाज जाते. लाज भय शंका दुरबिला मान बस ते चिंता निपाळाली गोकुळा पाहिली. पण तू समर्थ पाहिजे. आता ऐका, या जगामध्ये तीनच लोक समर्थ आहे. कोण? एक राम भाऊ, एक श्याम आणि तुकाराम. असे का? तीन लोक समर्थ आहे. पहिला देव, दुसरे संत आणि तिसरे आपले आई वडील. याच्या व्यतिरिक्त या जगामध्ये तिसरा समर्थ कोणीच नाही. ऐका, देव का समर्थ आहे? बस जे होणार नाही ते सुद्धा जो घडून आणतो तो देव समर्थ आहे. या ज्ञानवरायचं प्रमाण पुरेश आहे. ज्ञान देव बरे हरी माझा समर्थ पुन्हा तोडत नाही महाराज. हे प्रमाण दिलं, विषय संपला. हरी समर्थ आहे, तो काही करू शकतो. संत समर्थ आहे. कशावरून? या भारत देशामध्ये जेवढे जेवढे संत झाले सगळे संत समर्थ आहे. मग ते ज्ञानोबारायापासून ते आतापर्यंत नाही का? या महाराष्ट्रामध्ये 100 वर्षाच्या अगोदर 3 समर्थ जन्माला आले. 3 समर्थ, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, एक शेगावचे गजानन बाबा आणि एक शिर्डीचे, 3 फकीर जन्माला आले. मी विनोदाला सांगत असतो, 1-2 जण शेगावला गेली आणि तिकडनं ते आले, त्यांनी गांजा प्यायला सुरुवात केली. त्यांना विचारलं, का रे बाबा तुम्ही गांजा पेत नव्हते? ते म्हटले, आम्ही शेगावला जाऊन आलो. म्हटले, मग आम्ही तिथं गजानन बाबांचा तो फोटो बघितला समाधीचा, त्यांचा तो हातामध्ये गांजाची ते काय म्हणतात त्याला, पाठ आहे तुमच्या, वा ते त्यांनी चालू केलं. अलग खोलने पलक टेकडीवाले टेकडीवाले कैलास के राजा हमने चिलम भराये ताजा उद्दम लगाने को आजा. आपल्याही पाठ आहे महाराज, मी फक्त पाठच केलं, प्रयोग नाही केला त्याचा. ऐका, विचारलं का? अरे म्हटलं, गजानन बाबा गांजा पीत होते. ऐका, आपल्याला फक्त एवढंच माहिती, गजानन बाबाच्या चरित्रामध्ये अध्याय वाचा बर का. गजानन बाबा ह्या अकोला जिल्ह्यामध्ये अकोला तालुका नावाचं गाव आहे, तिकडे ते विहीर आहे त्यांची. भास्कर पाटील, मी त्या विहिरीवर आताही गेलो होतो. ते उन्हाळ्याचे दिवस होते, भास्कर पाटील नावाचा शेतकरी नांगर हाकत होता. तिकडे ते गेले, भजन म्हणत गेले, गणगणगणात बोलते गणगणगणात बोलते. तिकडे ते गेले आणि त्या पाटलाला म्हटले, भास्कररा, भास्करराव पाणी द्या प्यायला. म्हटले, पाणी? म्हटले, अरे तुला जर पाणी दिलं तर मी काय करू? म्हटले, माझ्या शेतामध्ये 12 वर्षापूर्वी विहीर खोदलेली, तिला पाण्याचा थेंब देखील नाही. ऐका, सत्य कथा सांगतोय. बाबा तिकडे पळत गेले, नामस्मरण करत गेले आणि बाबांनी फक्त आपला पाय त्या विहिरीला लावला. बर का? विहिरीला पाय लावला. आजही जा महाराज, किती उन्हाळ्यात जा, ती वीर आटत नाही. उचंबळून वाहू लागली महाराज ती वीर, आजही जा आटत नाही. अरे गजानन बाबाचा पाय कोरड्या विहिरीला लागला तर वीर उचंबळून वाहू लागली. गांजाड्यांचे पाय जर चांगल्या बोरला लागले तर बोर आटून जातात. हा फरक आहे समर्थामध्ये. तुम्ही टाकेलला जर आला असाल तर प्रभू रामरायानं बाण मारला आणि पाणी काढलं. पंजाबला घुमाडला नामदेवांनी भजनाच्या द्वारे वीर उचंबळून काढली महाराज. समर्थाची ताकद आहे. स्वतःचे आई वडील समर्थ आहे का? आई वडील आपल्या लेकरासाठी काहीही करायला तयार आहे. लेकुराचे हित
वाहे मामुलीचे चित्र आईसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. आता भरपूर आईच्या कविता निघाल्या, काही काही लोक त्यांना विरोधही करतात, माझं त्यांना का पिक्चरचे गाणी म्हणून नको मी काय करू, त्याचाही मोठा एक संभ्रम आहे असा आहे. महाराज मी जुनी कविता शोधली माझ्या लहानपणामध्ये, ती चौथीला होती शिकवायला, फार गोड कविता आहे, फार गोड कविता आहे, तर ऐका स्वतः. आई म्हणून कोणी आई सहाक मारी, ती हाक येई कानी, मग होई शोक काही. काय म्हणजे समर्थ काय करते आई, आई पक्षातली असते काय, जनावरातली असते काय. काही कवीने शब्द मांडले बघा ना, चारा मुखी पिलांच्या चिमणी हडूच देई, गोठ्यात वासराना या साधकात गाई. चारा मुखी पिलांच्या चिमणी हडूच देई, गोठ्यात वासराना या साधकात गाई. वात्सल्य हे बघूनी व्याकुळ जीव होई, आई कुणा म्हणून आई घरी न दारी. चिमणी जरी असती ना तरी त्या पिलांना ती दाना भरवत असती. अरे गाय जर व्याधी असेल तर बछडा जर गोठ्यामध्ये असेल, त्या गोठ्यातल्या बछड्यानं जर हंबरडा फोडला तर रानामध्ये गेलेली गाय गोठ्याकडे धाव घेते. या आईचं प्रेम आहे. विंचवाची आई त्या पिलांना जन्म दिल्यानंतर ते विंचव तिला तोडतात, रक्त हंबर करतात गड्या. ती आई आपला जीव समर्पित करते त्या पिलांकरता. ही आई आहे काश्मीर नावाची आई, आपल्या पिलांकडे बघते आणि त्या पिलांना प्रेम पाहणं देते. तू काय म्हणे पाहे कासवीचे पिले मायनो हेची हाक माते, मारी कुणी कुठारी, आई कुणा म्हणू मी आई घरी न दारी. आमची आजी होती 105 वर्ष जगली आमची आजी. 2 वर्षापूर्वी गेली पोरांनो, गंमत म्हणून ऐकू नका, त्यावेळेस मी कीर्तन करून घरी जायचो. अरे गाडीचा आवाज आला रे आला काठी टिकीट टिकीट, आजी दरवाजा उघडायला यायची. समजतो आजी, आज आमची आजी राहिली नाही. मी कॉलेजला होतो नाशिकला, 40 किलोमीटरचं अंतर काटून यायचं. एक दिवस 6-7 वाजता घरी गेलो, आजी घरी होती. आजीनं तो भात बनवलेला होता, त्या भातावर फेस आलेला होता. तुम्ही भात खायला लागल्यानंतर त्याचा वास यायला लागला, कसा तरी तो भात लागायला लागला. म्हटलं आई असा भात का लागतो, काय टाकले म्हटले याच्यामध्ये. अरे म्हणजे भातात काय टाकणार, पाणी आणि मीठ, म्हणजे हे मीठ टाकले. ते मीठ नव्हतं, आईला दिसत नव्हतं, तरी आपला नातू येणार आहे कॉलेजवरनं म्हणून मीठ समजून निर्मा पावलंच त्या भातामध्ये टाकलं. ऐका, अरे आज बासमतीचा भात खातोय, जिरा राईस खातोय, पण त्या भाताची चव पुन्हा मिळणार नाही. एक सांगू, मी आळंदीत मधुकरी मागितली महाराज. अरे आपण किती जरी फिरलो, लोकांनी पंचपक्वांना जरी जेवायला दिले ना, तरी जी आळंदीच्या मधुकरीला जी चव येणार ती कधीच नाही महाराज. मी आजही राहुलकडे गेल्यानंतर राहुलला म्हणतो, राहुल मधुकरी कधी तो आण म्हटलं मधुकरी असं आहे. बरं का, ऐका कवीची कवीचे शब्द बघा किती गोड आहे. येशील तू घराला परतो न एक बागे, रुसणार मी न आता जरी बोलशील रागे. येशील तू घराला परतो न एक बागे, रुसणार मी न आता जरी बोलशील रागे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई कुणा म्हणून आई घरी न दारी. या 3 पैकी एका जरी समर्थाची सेवा केली तरी जीवनाचं कल्याण विठोबार. Oh, my God.
शेवटचं चरण तुका माने फार सुंदर थोडी दिसते बरं का फोटो काढून घ्यावा तुम्हाला कृष्ण
होतं त्यांचं आधी फक्त गडबड करू नका ऐका 14 फेब्रुवारीला हरामखोर पाकड्यांनी पुलवामा या ठिकाणी आपल्या भारत सैनिकांवर भ्याड हल्ला केला आणि त्या भ्याड हल्ल्यामध्ये आपले भारतीय जवान 48 जवान जवळजवळ शहीद झाले काय गड्या आमच्या जुळकेकर माऊलींनी एका व्याख्यानामध्ये सांगितलं होतं आणि मला असं वाटतं खरंय की अरे एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं दोबारा गलती करे उसे दानव कहते हैं गलती करके पछतावे उसे महात्मा कहते हैं बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं और इतना होकर भी जो हिंदुस्तान उसे माफ करे उसे भारत देश कहते हैं भारत देश प्रत्येक जवानाची घरची परिस्थिती दाखवली त्या केशव गोसावीच्या आम्ही त्या पानसायला कीर्तनाला गेलो होतो की भयानक परिस्थिती आमच्या देखील डोळ्यातून पाणी आले 2 मिनिटं शांत चित्ताने ऐका केशव गोसावी हा पोरगा बालपणापासून घरी शिकत असताना बापाला एक हात नाही एकच हात बापाला त्या बापानं गावामध्ये भिक्षा मागून त्या पोराला शिकवलं 12वी पास झाल्यानंतर तो पोरगा मिलिटरी मध्ये जावा याकरता त्या बापानं स्वतःची 1 एकर जमीन विकून टाकली पोरगा मिलिटरीत गेला बस लग्न झालं त्याच 4 वर्षापूर्वी त्या केशवची आई वारली घरी 3च लोक बहीण पत्नी आणि बाप बहिणीचं देखील लग्न झालेलं केशवला सुट्टी मिळाली होती त्या दिवाळीच्या दरम्यान सुनील भाऊ ती सुट्टी कॅन्सल केली का माहितीये डॉक्टरनं त्याच्या पत्नीला डिलिव्हरीची तारीख 15 ऑक्टोबर दिली होती अजून पण तिची मुलाखत घेतली स्मरणात आहे ऐका तर ज्या वेळेस तो जम्मू काश्मीरच्या हद्दीमध्ये भारत मातेचं रक्षण करत होता हरामखोर पाकड्यानं त्याही वेळी हल्ला केला आणि ते आमच्या केशवच्या 2 गोळ्या छातीत गेल्या ओरिजिनल फोटो माझ्याकडे होता एक गोळी इथं गेली आणि एक गोळी इथं गेली रक्ताच्या थारोळ्यात पडला अरे बहिणीला सकाळी फोन झाला होता त्याचा तायडे मला दिवाळी करता करंज्या लाडू ठेव मला बस ओवाळण्याकरता ताट करून ठेव ताई मी येणार आहे पत्नीला सांगितलं आपल्या बाळाचं मुख पाहण्याकरता मी येणार आहे हात नसलेल्या बाबाला सांगितलं बाबा काळजी करू नका मी येणार आहे बस दिवाळीची भाऊबीज झाली आणि दुसऱ्या दिवशी केशव बॅग घेऊन आला नाही रे गड्या बस मिलिटरीची गाडी आली तिरंग्यामध्ये लपेटलेली ती पेटी तिरंग्यामध्ये लपेटलेलं त्याचं शरीर बाहेर काढलं काय अवस्था निर्माण झाली असेल रे मला एक गीत आठवतं बरं का और चिट्ठी ना कोई संदेश जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए एक आह भरी होगी हमने ना सुनी होगी जाते जाते तुमने आवाज तो दी होगी हर वक्त यही है गम उस वक्त कहते हम जहां तुम चले गए काय देश काय जवान देशावर प्रेम करता धड्या लता दीदींनी त्या कर्मा चित्रपटात एक गीत हर कर्म अपना करेंगे ए वतन तेरे लिए दिल दिया है जान देंगे ए वतन तेरे लिए तू मेरा कलमा तू मेरा धर्मा तू मेरा अभिमान है ए वतन महबूब तुझके दिल मेरा कुर्बान है हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए कीर्तनातून आजच्या कीर्तनातून संपूर्ण जवानांना आपण या ठिकाणी श्रद्धांजली शेवटला अर्पण करणार आहोत जे उठणच्या अगोदर जे उठ झाल्यानंतर राष्ट्रगीताच्या द्वारे श्रद्धांजली अर्पण करणार आहोत या ठिकाणी ज्यांच्यामुळे येण्याचा योग आला आम्ही ज्यांच्याकडे गेल्या 5-6 महिन्यापासून गायन शिकतो गुरुजी आमचे भक्तपरायण महेश्वर भवरे गुरुजी त्यांच्याकडे आमच्या अश्विनीताई अपवाद शिकतात त्या योगानं तुमच्या गावामध्ये येण्याचा योग आला नाशिक जिल्ह्यामध्ये फार दुर्मिळ म्हणजे लेडीज आहात जे मृदुंग वाजवणार आहेत त्यापैकी अश्विनीताई सुंदर या ठिकाणी मृदुंग वाजवतात
सर्व भगिनी या ठिकाणी उभे आहेत. या ठिकाणी आमचे आळंदीतले गुरुबंधू मंडळी आहेत. नवनाथ महाराज, काय शरद महाराज, संदीप महाराज, नाही का पेटी वाजव दोन्ही चोपदार मावळ्यांची आठवण करून देतात. तरुण तडफदार शूर आणि सरदार आम्हाला काय कुणाची भीती. महाराज एका कीर्तनाला गेलो आम्ही उडी मारली, चोपदार खाली पडला. त्या दिवसापासून उडीच मारायचं बंद केलं. फार सुंदर नियोजन, सुंदर सप्ताह कमिटी. सर्वांना धन्यवाद देतो ज्यांच्या ज्यांनी ही सेवा घेतली होती. नाही का ते या ठिकाणी म्हणजे ज्यांच्या स्मरणार्थ घेतली. कैलासवासी सुखदेव किसन आहेर यांच्या स्मरणार्थ, अंबादास सुखदेव आहेर उर्फ बंडू अण्णा पंचायत समिती सदस्य, हे सर्व वारकरी कुटुंब पंढरपूरची त्र्यंबकची वारी आणि वारकऱ्यांना संत भोजन सप्ताहामध्ये ते योगदान करत असतात. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातली या भय नरका जाणे. सर्व सर्वांना धन्यवाद देतो आणि जाता जाता एक वाक्य सांगतो. जितनी कृपा आपने की उतनी मेरी औकात नहीं. अरे जितनी कृपा आपने की उतनी औकात नहीं. ये कृपा है हमारे संत ज्ञानेश्वर महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की, वरना हमें तो कोई बात नहीं. आमच्या घरात कोण माळा घालून महाराज चपलाचे हार टाकतील जर हा फेटा नसेल आणि उत्पन्न नसेल तर. म्हणून ही देवाची कृपा. जाता जाता फक्त एकच वाक्य सांगतो. काय सर्व कीर्तन बाजूला राहू द्या. आपण आज फार मोठा पर्व काळ आहे, शिवजयंतीचा उत्सव आहे. ऐका गळ्यामध्ये पवित्र तुळशीच्या माळा घालून घ्या काळ्याच्या दिवशी. का आमचे बाबा सांगत असतात, पासपोर्ट बाबा मेल्यानंतर पिपळसा कशाचं पान टाकतात तोंडामध्ये, नक्की तुळशीचं का कोंबडीचे पख टाकतात. असा अजिबात होत नाही. सर्वांना धन्यवाद देतो. मृत्युंग वादक बाबांशी बाबांच्या स्मारा नाही का कृपेनं हा सप्ताह चालू आहे. सर्वांना धन्यवाद देतो. शिवेला या ठिकाणी पूर्ण विराम. आपल्या अखंड विठा जे जे विठा जे जे.